चला, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं लँड लाईफ डिस्कवरी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो. तर मी शिवाजी, निसर्ग नेचर प्रेमी, निसर्ग संशोधक, जंगलातील रिसर्च करून नेचरची सर्व माहिती देणारा नेचर प्रेमी. तर मी आज जंगलात आलो आहे मित्रांनो. तर आज मी तुम्हाला बायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैवविविधतेतील एक महत्त्वाचा घटक त्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. भरपूर अशी माहिती त्याच्यामध्ये आहे. तर माझ्या संशोधनामध्ये जी समोर आलेली माहिती आहे, मी नेहमी जंगलात फिरून अभ्यास करत असतो काही गोष्टींचा, काही घटकांचा, पृथ्वीवरील निसर्गातील काही महत्त्वाच्या घटकांचा मी नेहमी अभ्यास करत असतो आहे. तर त्याची प्रथमदर्शनी समोर आलेली माहिती माझ्या अभ्यासामध्ये ती तुम्हाला आज मी शेअर करणार आहे. तर कृपया वेळ शेवटपर्यंत बघा. तर कोणता आहे तो बायोडायव्हर्सिटीचा अतिशय महत्त्वाचा घटक जैवविविधतेतील, तर चला तो बघूया त्याच्याविषयी माहिती. चला चला मित्रांनो, आपण आलो आहे जवळजवळ बघा, ह्या ठिकाणी रान पेटलेलं आहे. कमरेत कल वाळलेलं गवत होतं, पण त्या ठिकाणी भरपूर रान पेटलं आहे. बघा हा जो समोर दिसतोय तुम्हाला वारुळ, हा हा एक जैवविधतेतील निसर्गातील प्रकृतीतील अतिशय महत्त्वाचा घटक. याचे काय फायदे आहेत आणि हे कसा बनवला जातो, का बनवला जातो, याला कोण बनवतं, याची गरज काय, अशा प्रकारचं हे पिरॅमिड्स, नैसर्गिक पिरॅमिड, याच्यामध्ये एक नैसर्गिक इंजिनियर राहतो मित्रांनो. हा नैसर्गिक पिरॅमिड बनवण्याची जी पद्धत आहे ती कशी आहे आणि याच्यामध्ये कोण नैसर्गिक इंजिनियर काम करतो, तर याची सर्व तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो मी. तर फिडो शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा म्हणजे प्रकृतीतील हे निसर्गाचं एक वरदान आहे मित्रांनो. ह्या निसर्गाच्या वरदान म्हणजे ह्या जीवांना याच्यामध्ये जे जीव राहतात त्याचं नाव आहे वाळवी, उदई. ती वाळवी याच्यामध्ये राहते. ह्या वाळवीचं एक कुतूहल आज मी तुम्हाला सांगतोय, तर कृपया ध्यान धरून ऐका मित्रांनो. तर हा वारुळ म्हणजे कमीत कमी ह्या परिसरामध्ये 200-300 फूट मीटरवर एक वारुळ आढळतो आणि ही वारुळाची एक साखळी, ही जैवविविधता ही या पृथ्वीतलावर अतिशय गरजेची आहे. तर तुम्हाला मी पुढील विभागामध्ये, पुढील काही भागांमध्ये काही माहिती त्याच्याविषयी सांगणार आहे. प्रथम तर मी तुम्हाला याची प्रथमदर्शनी माझ्या अभ्यासामध्ये आलेली माहिती ही तुम्हाला आज मी शेअर करतो आहे. पुढील वेगवेगळ्या भागामध्ये मी तुम्हाला ह्या वारुळाचा, वादळाशी, पावसाशी, वाळवीचा काय संबंध येतो, याची माती, या वारुळाची माती अतिशय सुपीक व औषधी का असते, ही वाळवी झाडांना का लागते, तसेच ह्या वारुळामध्ये जे साप आणि अनेक प्रकारचे जे उंदीर असे कीटक का राहतात, त्याच्या ठिकाणी अंडी का घालतात, तसेच वारुळ ही वाळवी जर नसेल तर विपरीत काय परिणाम होतील, तर याचे अनेक वेगवेगळ्या भागामधून मी पुढे तुम्हाला माहिती रिसर्च करून घेऊन येणार आहे. तर माझ्या प्रथमदर्शनी अभ्यासामध्ये समोर आलेली माहिती आज मी तुम्हाला सांगतोय. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आहे जो वारुळ. जर ह्या वारुळाला चौकून अशी धावा आहेत बघा, ह्या धावांमध्ये जबरदस्त म्हणजे कप्पे आहेत खाली. याच्यामध्ये जर समजा ही वाळवी जे एवढा वरती 3 फूट जर तो डोंगर केलेला आहे बघा, तर याच्या खालीसुद्धा 3 फूट त्यांनी माती काढलेली आहे. ही माती हा पिरॅमिड बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारची दुसरीकडून माती आणली जात नाही. ही माती खालूनच वर काढली जाते आणि पूर्णतः माती चिकन असते. याचा पावसावर काही परिणाम होत नाही, पावसाचा काही परिणाम होत, त्याचा पावसाची वादळाचा काय संबंध या भागामध्ये तुम्हाला ते माहिती सांगणार आहे. तर बघा, ही वारुळी ही याच्यामध्ये ही वाळवी राहते आणि ती का बनवते, ही पिरॅमिड का बनवते, अशा प्रकारचा वारुळ ही का बनवते, तर तिच्या संरक्षणासाठी पावसाळ्यात, हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तिचं संरक्षण होतं. ते कसं होतं, संपूर्ण त्यांचं खाद्य याच्यामध्ये त्यांनी लपवलेलं असतं आणि उन्हामध्ये, प्युअर उन्हामध्ये ही वाळवी याच्यामध्ये राहत असते, प्युअर उन्हाळ्यामध्ये. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय की ही वाळवी जी आहे याच्यामध्ये, तर ही वाळवी छोटे छोटे कण खालूनवर आणते. बघा, छोटे छोटे कण यामध्ये एक बोरवेल असतो, त्या बोरवेलमधून ते वल्ली माती आणतात आणि आपल्या लाळेमध्ये मिसळून त्या छोट्या छोट्या कणांनी अशा प्रकारचे ते वरती जे पिरॅमिड बनवतात आणि अशा प्रकारचे ठिकठिकाणी असे होल त्यांना सगळ्यांना येण्यासाठी असतात आणि ते असे जे पकड त्यांच्या लाळेमध्ये एक केमिकल असतं, नॅचरल केमिकल, त्याने त्यांचे जो मातीचा कण आहे तो पकाड बन जाम राहतो, पकाड बनतो, अतिशय पॉवरफुल पॅक बनतो, तो कुठल्याही वादळाला आणि पावसाला दाद देत नाही, पावसामध्ये हे वारुळ पडत नाहीत असे असे राहतात.
जी निसर्गाने दिलेली या जीवनाला एक देणगी आहे, म्हणजे निसर्गाचं वरदान आहे, प्रकृतीचा एक महत्त्वाचा घटक आहे। आणि याच्यामध्ये एक राणी मुंगी आतमध्ये असते, आतमध्ये त्या होलांमध्ये एक राणी मुंगी असते। त्या राणी मुंगीला हे सगळं सर्व ते याचे शिपाई जे कामगार त्या उदय असतात त्या ही वाळवी असते तिथं राणीला खायला घालतात। संपूर्ण असं ते खायला घालून त्या राणीला मस्त तकड तुकडे बनवतात आणि ती राणी कमीत कमी 60,000 अंडी देते। आणि 60,000 अंडी दिल्यानंतर ती त्याच्यातून पुन्हा अशी वाळवी जन्माला येते, नवीन अशी पिल्लं जन्माला येतात। आणि याच्यामध्ये जो नर असतो त्या नराला ते मारून टाकतात, म्हणजे त्या नराला आहे ना नराला ह्या ठिकाणी आतले त्यांना म्हणजे प्रवेश नसतो। मग तुम्ही म्हणाल की जर नर नसेल तर मग याचं ही जैवविद्युत साखळी याची चालू कशी राहते, तर ते तुम्हाला मी कसं सांगतो। त्यावेळेस आतमध्ये राणी मुंगीचं एक मुंगी असते, राणी मुंगी तुला राणी मुंगी म्हणतात, त्या मुंगीशी राणी मुंगीशी त्या नराचं मिलन झाल्यानंतर ती मीटिंग झाल्यानंतर त्या नराला उसकून दिलं जातं किंवा मारून टाकलं जातं आणि बाहेर नेलं गेल्यानंतर ते पक्षी त्याला खाऊन घेतात आणि पुन्हा त्या जैवविद्युतून त्या पुनर्निर्मितीमध्ये जे पिल्लं तयार होतील त्याच्यातून पुन्हा ते नर जन्माला आल्यानंतर एक नर चांगला ठेवला जातो मिलण्यासाठी किंवा मिटिंगसाठी, म्हणजे एक ब्रिडिंगसाठी ठेवला जातो आणि बाकीचे हाकलून दिले जातात। आणि त्या नराबरोबर मिटिंग झाल्यानंतर राणीची मिटिंग झाल्यानंतर पुन्हा त्याला मारून टाकलं जातं किंवा घुसकून दिलं जातं। सगळं माझी दरम्यान याच्यामध्ये असतं सगळं टोटल। तर अशा प्रकारचं हे म्हणजे एक नैसर्गिक इंजिनियर याच्यामध्ये राहतो। तर याच्यामध्ये त्या राणीचं संगोपन ह्या बाकीच्या वाळवी ह्या करत असतात आणि रोहिणीचा पाऊस पड रोहिणी मुरुग नक्षत्र पाऊस पड पाऊस पडल्यानंतर ते त्याला पंख फुटतात, म्हणजे पंख फुटतात आणि ते बाहेर उडतात, त्याला पक्षी खातात, त्या नरांना तर याच्यामध्ये स्थानांतर नसतंच। तुम्हाला सांगतो हे का बांधतात, तर यांचं उन्हाळ्यामध्ये संरक्षण कसं होतं। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये एक टेम्परेचर तुम्हाला सांगतो कसं असतं। आत्ता मी तुम्हाला सांगतो साईटला, मित्रांनो आता साईटला म्हणजे या साईटला सभोवताली 45 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आहे तापमान। परंतु त्या वारुळाच्या शेवटच्या कप्प्यामध्ये टेम्परेचर फक्त 20 ते 22 डिग्री सेंटीग्रेड तापमान मेंटेन आहे। ते कसं काय, तर ते कसं काय तुम्हाला मी सांगतो बघा। याच्यामध्ये अनेक प्रकारचे कप्पे आहेत मित्रांनो, आतमध्ये अशा प्रकारचे होल असतात आणि ते याच्यामध्ये शिपाई पण असतात, त्यांचे मुंगळेमध्ये ते शिपाई असतात। याच्यात जर पाणी ओतलं तर ते मुंगळे वरती येतात। वेळेच्या अगोदर पाऊस कसा काय आला हे त्यांना समजतं, पावसाचं त्यांना ज्ञान असतं, पण मी तुम्हाला पावसाचे वादळाचे काय समजतं त्या भागामध्ये ही माहिती सांगेल। अशा प्रकारचे असल्यानंतर याच्यामध्ये टेम्परेचर तुम्हाला सांगतो 20 ते 22 डिग्री मेंटेन असतं। म्हणजे कसं बघा मित्रांनो, ज्यावेळेस पहाटेच्या वेळेस याच्यामध्ये या होलांमध्ये जे हे होल ज्या होलांमध्ये पहाटेची थंड हवा भरली जाते, म्हणजे ती थंड हवा सूर्य उगायच्या आत ती पहाटेची जी थंड हवा आहे ती याच्यामध्ये भरली जाते, म्हणजे या आतमध्ये पूर्णतः भरली जाऊन तर आतमध्ये साठून राहते आणि नियंत्रित केली जाते। ज्यावेळेस आतमध्ये ही हवा दिवसभर उन्हामध्ये ती पूर्णतः पुरवली जाते दुसऱ्या दिवसाच्या पहाटेपर्यंत, म्हणजे आतमध्ये दुसऱ्या दिवसाच्या पहाटेपर्यंत ही हवा पुरवली जाऊन त्यांना ही थंड हवा मिळतो। पूर्ण एसी हा नॅचरल एसी आहे, प्रकृतीनं बहाल केलेला ह्या टर्माइटला ह्या म्हणजे उदयीला वाळवीला नॅचरल एसी प्राप्त आहे, निसर्गाचे हे वरदान आहे। ते पहाटेची हवा भरल्यानंतर दिवसभर ही हवा त्यांना पूर्णतः मेंटेन असते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ती हवा भरली जाते नॅचरली नैसर्गिकरित्या ॲटोमॅटिकली म्हणजे स्वयंचलित आणि पुन्हा ती दुसऱ्या दिवशी पुरवली जाते, म्हणजे त्यांचं उन्हाळ्याच्या उन्हापासून पूर्णतः या एसीमुळं संरक्षण होतं। म्हणजे किती ताकद आहे बघा निसर्गामध्ये, परंतु कुणालाही नव्हे फक्त ह्या वाळवीसाठी आहे। ह्या निसर्गाची एकमेव हा जैवविविधता एक महत्त्वाचा घटक आहे, याच्यापुरतं हे मर्यादित आहे। तर यामध्ये नॅचरल प्रकारचा हा नॅचरल एसी म्हणजे मित्रांनो हा वारुळ ह्या पहिल्या भागामध्ये तुम्हाला प्रथमदर्शनी माहिती सांगतो आहे। तर याच्यामध्ये जर मी एकदा उंदीर टाकला होता तर उंदीर पूर्णतः सुकून गेला परंतु सडला नाही, याचा पॉवर आहे म्हणजेच याची करामत आहे। याच्यामध्ये नॅचरल एसी पहाटेची भरलेली हवा ती दिवसभर पुरली जाते आणि त्याला म्हणतात नैसर्गिक एसी। तसेच ही वाळवी अतिशय सुपीक मातीबाई बाहेर काढते, ही सुपीक माती सुपीक आणि अतिशय औषधी का असते त्या भागामध्ये मी घेऊन येईन। बघा मित्रांनो,
अशा प्रकारची ही ह्या जीवांची ह्या नैसर्गिक इंजिनिअरिंगची टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे बघा याच्या पाठीमागे विज्ञान काय सांगतं बघा, अशा प्रकारचं विज्ञान याच्या पाठीमागे आहे. पण ह्या नराला मग ते हुसकावून का देतात, तर याच्या पाठीमागचं विज्ञान म्हणजे सायन्स म्हणजे की त्या त्या माद्यांना त्या नरांनी सारखासारखा त्रास देऊ नये. सारखासारखा त्रास दिल्यानंतर त्या कामकरी ज्या टर्मेट आहेत किंवा त्या वाळवी आहेत त्यांना काम होणार नाही आणि तकलीफ होईल, कामामध्ये अडथळा तयार होईल, तर त्याच्यामुळे त्या नराला हुसकून दिलं जातं. हेच याच्या पाठीमागलं एकमेव कारण आहे, याच्या पाठीमागचं विज्ञान आहे आणि ही टेक्नॉलॉजी यांची ही पिरॅमिड बनवण्याची अशी आहे. मग ही अशी टेक्नॉलॉजी यांची बनवण्याची. आणि मित्रांनो, याच्यामध्ये ते अन्नधान्य साठवून ठेवतात, तीनही ऋतूमध्ये यांचं अन्नधान्य याच्यामध्ये खराब होत नाही. कारण काय, हा नॅचरल ए सी असल्यामुळे या ठिकाणी पूर्णतः ए सी हवा भरल्या, नैसर्गिक ए सी तयार झाल्यामुळे, यांना नैसर्गिक वरदान असल्यामुळे, हे प्रकृतीचं वरदान मिळाल्यामुळे यांचं अन्नधान्य याच्यामध्ये खराब होत नाही. पूर्णतः त्यांचं ते गवताचे बिया सगळं अन्नधान्य पळवलेलं सगळं ते त्यांचं खाद्य आहे ते याच्या आतमध्ये कप्प्यांमध्ये सुरक्षित असते. आतमध्ये असे गोलगोल कप्पे असतात जेणेकरून पाणी पावसाचं पाणी निघून जाईल आणि अन्न सुरक्षित राहील आणि ते साठवून याच्यामध्ये पावसाळ्यात झालाही बरोबर पुरवतात. पाऊस चालू झाला की आपलं अन्न ते याच्यावर पोट भरतात, याच्यामध्ये अन्न साठवलेलं असतं त्याच्यामध्ये पोट भरतात. आणि उन्हाळा आला की यांचं काम चालू होतं. जास्तीत जास्त म्हणजे कमी पावसाच्या प्रदेशामध्ये यांचं काम जास्त चालू असतं आणि कमी पावसाच्या प्रदेशामध्ये हे जास्त सक्रिय असतात. हे शिपाई ह्या उदय ह्या जास्त सक्रिय असतात. पावसाळ्याच्या वेळेत हे आतमध्ये बसून राहतात आणि आतमध्ये सुरक्षित आपलं अन्न खातात आणि सुरक्षितरित्या राहतात. कारण का वादळाचं याला काहीच तयारच होत नाही. तर चला मित्रांनो, पुढील भागात आपण घेऊन येऊ तुम्हाला सांगितलेल्या पहिल्या स्टार्टिंगला सांगितलेले कोणकोणते भाग आहेत, कोणकोणते विषय आहेत, त्या विषयावर वेगवेगळ्या भागामध्ये माहिती घेऊन येऊ. आमचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मित्रांनो. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला ही माहिती जर आवडली नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला कृपया पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण का तर तुम्हाला अशीच रिसर्च जगातील माहिती नेचरची माहिती सर्व नेचरचं रिसर्च करून अभ्यास करून काही अनेक गोष्टींची सोर्सांची माहिती गोळा करून मी तुम्हाला घेऊन येणार आहे वेगवेगळ्या व्हिडिओमधून. तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. बघूया कोणता व्हिडिओ तरी लँडलाईन प्रेस करूया, तर वाट बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.